नाही हे ह्या टीचरकडनं दादांकडे गेलं, दादांकडनं वहिनीकडे गेलं आणि वहिनीकडनं माझ्याकडे आलं. इतका त्रास झाला मला, इतका त्रास झाला. मग मी ठरवलं काहीतरी करायला पाहिजे. माझ्या वर्गामध्ये एक हुशार विद्यार्थी होता, राजू नाईक नावाचं. हुशार म्हणजे ना सगळे उत्तरं द्यायचं क्लासमधले सगळे. मग आता तो मित्र होता माझा. मी त्याला म्हणालो, राजू आज तू काय वाचणार आहेस, टॉपिक कुठला वाचणार आहेस? राजून सांगितलं, विठ्ठल हा टॉपिक मी वाचणार आहे. म्हणलं ठीक आहे. मी पण तोच टॉपिक घेतला, तेच पुस्तक घेतलं, मी लायब्ररीत गेलो त्याच्यासोबत. आमचा राजू आहे ना, माझ्या मानेकडे बघा असा वाचायचा, मान हलवून. म्हणून मी त्याच्या ऑपोजिट बसलो, कारण त्या मानेकडे बघत मला पण वाचायचं. राजूकडे बघत बघत मी पण टॉपिक वाचला, त्याची मान जशी हलली तशी मी पण हलवली. टॉपिक वाचून झाला, दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो. वर्गामध्ये पुन्हा प्रश्न विचार सुरू केले. मला विचारलं, माझ्या पण नंबर आला, मला आलं नाही उत्तर. राजूने सगळी उत्तर दिली. आता काही खरं नाही बस, मला एक पण उत्तर आलं नाही प्रमाणिकपणे, एक पण उत्तर आलं. आता काहीतरी करायला पाहिजे, आपलं चुका लागलं काहीतरी. मी काय ठरवलं बघा, मी असं ठरवलं, शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, उन्हामध्ये शेतात आपलं काम करायची तयारी आहे, इथे छताखाली बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे? पुस्तकच पाठ करायला काय हरकत आहे? आता बघा, मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची पुस्तकं एका विषयाची पुस्तकं एका माणसाला उचलत नाहीत. अशी 7 विषय, 14 प्रॅक्टिकल हे धरून 14. आणि मी ठरवलं की हे 14ला 14 विषय पुस्तकच पाठ करायची. जरा अवघड विषय होता पण ना, म्हणजे एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, ठरवलं म्हणजे ठरवलं. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो का, रूममध्ये माझ्या फॅन होता, त्या फॅनच्या बाजूला एक छिद्र होतं, त्या छिद्राकडे कॉन्सन्ट्रेट करत धडा वाचायचा, पडायचं, पूर्ण रिवाइंड करायचा, जिथं चुकलं परत उचलायचा, परत शब्द वाचायचा, परत रिवाइंड करायचा, त्याला बघत 100 धडे वाचून झाल्यानंतर पहिला धडा आधी सुरू करायचा, 100 पूर्ण संपाजित, पुन्हा 101 वाचवायचा. माझी पद्धत होती, पहिला धडा वाचला, दुसरा सुरू करताना पहिला परत एकदा, 10वा सुरू करताना पहिला, दुसरा, तिसरा, 10 पूर्ण, पुन्हा तो, असं करत 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 MBBS ची शेवटच्या वर्षाची सगळी पुस्तकं तोंडपाठ केली, तोंडपाठ केली. MBBS ची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली, युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली, आणि सगळ्याला सगळ्या 14ला 14 विषयातली गोल्ड मेडल विठ्ठलाला मिळाली, 14ला 14 विषयातली.